मी आहे प्रियंका आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये तर मैत्रिणींनो आजचं जे साडी पॅटर्न आहे ते आहे अतिशय सुंदर छान दक्षिण भारतातून सगळ्यात दक्षिण भारतातलं सगळ्यात फेमस असं पॅटर्न ज्याचं नाव आहे कांजीवरम सिल्क कांजीवरम सिल्क हे असं आहे है की समोरच्याला प्रेमात पाडू शकतं तुमचं लग्न ठरलंय घरामध्ये लग्न कार्य आहे मुलीचं सुनेचं किंवा तुम्हाला छान असं तरी गिफ्ट करायचं आहे कशा टाईपची सिल्क साडी मी गिफ्ट करू तर आजचं जे साडी पॅटर्न आहे ते अगदी शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला आज दाखवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या दहा सुंदर कांजीवरम सिल्क बऱ्याचशा मैत्रिणींना असं म्हणणं असं की नाही तुम्ही मध्ये जी साडी दाखवाल ती अगदी तशीच येईल का खरी येईल का तर मैत्रिणीं माझं प्रॉपर शॉप आहे इंदोरला मेन राजवाड्यावर राजवाडा ही इंदोरची शान आहे आणि अगदी त्याच राजवाड्यावर माझं शॉप आहे प्रियांका विस्पुते टेन ही माझी इंस्टाग्राम आय डी आहे आणि माझे दोन शॉप आहेत एक ज्वेलरी शॉप आणि एक साडी शॉप तर मैत्रिणींनो आजचं जे साडी पॅटर्न आहे ते आहे कांजीवरम सिल्क कांचीवरम जे कांची सिल्क आहे ते मुळात दक्षिण भारतातलं पॅटर्न आहे एक छोटस गाव आहे कांचीपुरम म्हणून तिथे या सगळ्या ज्या साड्या आहेत त्या अगदी हातमागावर बनवण्यात येतात आज मी तुम्हाला जितक्याही साड्या दाखवणार आहे ती प्रत्येक साडी बनायला दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागलेला आहे यामध्ये प्युअर सिल्क प्युअर जरीचा वापर करून सुंदर अशा छान साड्या बनवण्यात आलेल्या आहे नवरी आहे कशी साडी घ्यावी कळत नाहीये छान साडी हवी आहे पण नेमकी मिळत नाहीये तर त्यावेळेस तुम्ही जो माझा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा कारण या दहा साड्यांपैकी एक तारी एक तरी, तरी जी साडी आहे ती नक्की तुमच्या मनासारखी तुम्हाला मिळणार आहे सगळ्या साड्यांची प्राइस ही डिफरंट असेल आठ हजाराच्या पुढेच किंवा पाच ते सहा हजाराच्या पुढे सगळ्या साड्यांची प्राइस आहे कारण हे प्युअर सिल्क आहे प्युअर सिल्क हे प्रचंड महागडं येतं आणि ते आपण जसं महाग घेतो आहे तसंच ते आहे का यासाठी जर तुम्हाला असं वाटलं की माझी तुम्ही साडी मागवली तुम्हाला वाटलं की नाही हे प्युअर सिल्क नाहीये अगदी हंड्रेड पर्सेंट तुमचे पैसे खर मी रिटर्न करेल इतका कॉन्फिडन्स मला माझ्या आजच्या साड्यांवर आहे कारण खरोखर प्युअर सिल्क आहे आजच्या संपूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला मी जवळजवळ एक ते दीड लाखाच्या साड्या दाखवणार आहे सगळ्या मिळून एका साडीची प्राइस नऊ दहा तर अशा दहा पंधरा साड्या आहेत टोटल तुम्हाला पूर्ण दीड दोन लाखाच्या साड्यांचं पूर्ण बंच मी घेऊन आलेली आहे आणि खरोखर छान साडी आहे तर माहिती चला मग आपण ब्लॉगला स्टार्ट करूयात सगळ्यात पहिली कांजीवरम साडी आहे ती म्हणजे सुंदरपैकी छान फिरत्या कलरची आणि नोयला डार्क मरून कलरचं असं ब्लाउज आहे सुंदर हेवी असे गोल्डन काट आहेत साडीची प्राइस आहे सात हजार आठशे प्युअर कांजीवरम सिल्क आहे आणि ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड संपूर्णपणे भरलेली येणार आहे साडीचं जे फॅब्रिक आहे ते प्युअर सिल्क आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला मला म्हणणारच नाही मी की हे सॉफ्ट आहे का किंवा मग हे अंगाला टोचणार नाही का चापून चुकून बसणार नाही का तो प्रश्नच येत नाही कारण की प्युअर सिल्क आहे प्युअर सिल्क हे अतिशय अंगाला चापून चुकून बसणारं लाईट वेटेड सिल्की आणि सगळ्यात मेन म्हणजे कांजीवरम साड्यांची एक खासियत अशी असते की कांजीवरम साड्यांच्या धागांना याच्यामध्ये जे सिल्क यूज करण्यात येतं यांना स्वतःची एक शाईन असते त्यामुळे साडीचा जो कलर आहे तो पिवळा असेल तर तो चमकदार पिवळा होऊन इतका उठावदार दिसतो की समोरच्याला वाटतं की अरे आमच्याकडे असा पिवळा कलर आहे पण या टाईपचं का लुक येत नाही कारण हा संपूर्ण सिल्कचा खेळ असतो मैत्रिणीनो जितक्या उच्च दर्जाचं सिल्क तुम्ही परचेस कराल तितकी तुमचं जे लुक आहे तुमची जी साडी आहे ती सुंदर दिसेल अगदी शेवटपर्यंत साडीवर बुट्टा आहे साडीचा सा फक्त नेसा भाग प्लेन आहे आणि साडीचे जे काट आहे ते देखील तुम्ही जवळून बघा प्रॉपर कांजीवरम सिल्कीचे काट आहेत त्यानंतर ऑल ओव्हर जी साडी आहे तिच्यावर सुंदर पैकी बुट्टा आहे आणि साडीचा नंबर आहे फर्स्ट साडीची प्राइस आहे सात हजार आठशे सेवन थाउजंड एट हंड्रेड नंबर दोन ची साडी आहे ती आहे प्युअर पैठणीचा कलर जो की तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर प्युअर कांजीवरम सिल्कमध्ये डार्क जांभळ्या रंगाचा ब्लाउज जा आहे सुंदर पैकी छान असं याचा पदर आहे आणि जस्ट रिसेंट आता एका मराठी कपलचं लग्न झालं तुझ्यात जी रंगला आहे त्या सिरियलचं नाव होतं त्याच्यात जी हार्दिक आणि अक्षरा होती आय थिंक अक्षरा किंवा असं काहीतरी तिचं नाव होतं तर त्यांनी त्यांच्या रिसेप्शनसाठी एक्झॅक्टली exactly, याच कलरची जी साडी आहे किंवा लेहंगा आहे तो वेअर केला होता कारण हा कलर जो आहे तो प्रचंड सुंदर दिसतो मैत्रिणींनो प्रॉपर हात मागावर बनवलेली साडी आहे साडी बनवायला जवळजवळ पंधरा दिवस लागलेले आहे ला साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे नऊ हजार दोनशे ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एन या टाइप नेईल जसे की तुम्हाला मी म्हटली की साडीच्या फॅब्रिकला स्वतःची एक ओळख असते स्वतःची एक चमक असते त्यामुळे साडीचं जे लुक आहे ते अधिक उठावदार दिसतं ऑल ओव्हर साडी संपूर्णपणे या टाइपची आणि साडीची प्राइस आहे ती म्हणजे नऊ हजार दोनशे नंबर तीन जी साडी आहे ती आहे सुंदरपैकी छान राणी आणि पोपटी कलरच्या कॉम्बिनेशनची खरं तिला राणी नाही म्हणता येणार आपण याला प्रॉपर पिंकच कलर म्हणूयात मैत्रिणीं आता याचे जे काठ आहे ते तुम्ही जवळून बघा की याच्या काठांवर किती सुंदरपणे नाजूक असं मोरांचं काम केलेलं आहे ते ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड संपूर्णपणे या टाइपची आहे या साडीची प्राइस आहे ती म्हणजे आठ हजार तीनशे कॉम्बिनेशन डिफरंट आहे खरोखर डिफरंट आहे तर मैत्रिणीनो तुम्ही बघू शकता खालच्या आणि वरचे डबल काठांमध्ये कांजीवरमचे काठ जे आहेत ते डिझाईन केलेले आहेत ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड या टाईपची येऊन साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येईल फक्त आणि फक्त आठ हजार तीनशे युनिक छान बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे या साडीची जी प्राइस आहे ती आहे नऊ हजार दोनशे साडीचा रंग खूप डिफरंट आहे साडीचं जे कॉम्बिनेशन आहे ते युनिक आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड रेड कलरचा पदर रेड कलर ची बॉर्डर रेड कलरच्या ब्लाउजने मॅन्युफॅक्चर झालेली दिसेल साडीचा जो मधला कलर आहे तो अगदी युनिक आहे म्हणजे हा कलर एक्झॅक्टली कोणता आहे ते मला नाही सांगता येणार पण डोळ्यांनी जो कलर तुम्हाला दिसतो आहे हा अगदी रिअल तोच कलर आहे तुम्ही याच्या बुट्ट्यांची स्टाईल बघू शकतात काहीतरी डिफरंट स्टाईल आहे लग्नासाठी सुंदर असं वेगळं काहीतरी हवंय बेस्ट अशी प्युअर कांजीवरम सिल्क घ्यायची आहे तर तुम्ही या टाइपची सिल्क साडी आहे ती घेऊ शकतात नाईन थाउजंड टू हंड्रेड साडीची प्राइस आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपने भरलेली येईल आणि ज्यावेळेस या टाइपची सिल्क साडी तुम्ही अंगावर घ्याल तेव्हा तुमचं जे लुक आहे ते इतकं युनिक येईल इतकं छान येईल ती साडीची जी प्राइस आहे ती अगदी अफोर्डेबल राहील आणि लुक वाईज किंवा कलर वाईज कारण कलर इतका डिफरंट आहे की कोणीही पटकन विचारेल की असा कलर तो माझ्याकडे आहे अगदी त्या टाइपची साडी आहे प्राइस आहे नाईन थाउजंड टू हंड्रेड त्यानंतर मैत्रिणींनो हा जो कलर आहे तो खूप डिफरंट कलर आहे डार्क जांभळा कलरचं प्लस याला आपण विटकरी किंवा ऑरेंजिश कलरची साडी साडी म्हणू शकतो याची प्राइस आहे एट थाउजंड एट हंड्रेड युनिक अशी साडी आहे ऑल ओव्हर साडीवर सुंदरपैकी बुट्टा आहे तुम्ही याचा बुट्टा बघू शकता अतिशय डिफरंट असा बुट्टा आहे पंधरा ते वीस दिवस साडी बनायला लागलेली आहे आणि त्यामुळे साडीची जी प्राइस आहे ती अतिशय युनिक डिफरंट आणि छान आहे काट रेखीव आहेत अगदी सोन्याची चमक असणारे काट आहेत साडी शेवटपर्यंत या मध्ये येईल कॉन्ट्रास्ट मुळे साडीचं जे लुक आहे ते खूप ब्युटिफुल येत याला आपण हलकस पिंक म्हणजे हा जो कलर आहे हा देखील फिरता कलर येईल जर तुम्ही इकडनं याला बघाल तर हा काहीतरी ऑरेंज दिसेल आणि जर तुम्ही या इकडनं बघता आहात हलकसा पिंकीश स्टोन मध्ये आहे म्हणजे याला आपण फिरत्या कलरमध्ये ऑरेंज आणि पिंकचं कॉम्बिनेशन करून या टाइपचा हा कलर बनला आहे आणि ज्यावेळेस या टाईपची सिल्क सारीज आपण अंगावर घेतो तेव्हा त्याचं जे लुक आहे ते, ते, ते अधिक उठावदार येतं सुंदर येतं साडीची प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त आठ हजार आठशे सुंदरपैकी छान रेड कलरच ब्लाउज आहे प्रॉपर रेड कलरचा रिच पदरील साडीचा सा जे लुक आहे किंवा साडीचा सा जो कलर आहे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर हा कलर आहे नाजूक सुंदरपैकी अशी ढोलकीची किंवा ज्याला आपण शहनाई बॉर्डर म्हणतो अगदी त्या टाइपने तुम्ही याची बॉर्डर एकदा जवळून बघा मैत्रिणीनो किती सुंदर बॉर्डर आहे अतिशय छान वरात जेव्हा निघते तेव्हा वरातीची जशी बॉर्डर असते या टाइपने अगदी वरात निघते आहे अशी सुंदरपैकी रेखी बॉर्डर आहे आणि साडीचं जे लुक आहे ते खूप सुंदर आहे म्हणजे डार्क चिंतामणी कलर जो प्रेमात पाडून टाकेल या टाईपचा कलर आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड अगदी याप्रमाणे येईल ज्यावेळेस या, या टाइपची साडी आपण अंगावर घेतो तेव्हा हिची जे लुक आहे ते अतिशय छान येतं साडीची जी प्राइस आहे मैत्रिणी ती तुम्हाला येईल नऊ हजार युनिक बेस्ट छान असं कलेक्शन आहे या साडीची प्राईज आहे ती म्हणजे तेरा हजार पैकी असा फिरणारा रिच पिंक आणि राणी कलरचं कॉम्बिनेशन आहे ब्लाऊज जे आहे ते अगदी मिक्स मॅच ब्लाऊज आहे त्यानंतर या टाईपचं तुम्हाला हे जे दिसत आहे अतिशय सुंदर असे बेस्ट तुम्ही याचे धागे जे निघालेले आहेत त्याचे तुम्ही फुंदे बनवू शकता ही ऍक्च्युली कटिंग लाईन आहे आणि हे धागे जे आहेत म्हणजे अगदी एका केसाला आपण टेन मध्ये डिवाइड करू तेव्हा जितकं पातळ सिल्क निघेल अगदी त्याच टाईपचं सिल्क आहे डिफरंट काहीतरी कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही याला बघू शकतात हे जे धागे आहेत हे संपूर्णपणे हातमागावर बनवलेली ही साडी आहे आणि हे धागे मुद्दामून सोडले आहे तुम्हाला दिसण्याकरता कि की किती प्युअर सिल्क आहे याच्यामध्ये ते ऑल ओव्हर जे साडीचं लुक आहे ते खूप डिफरंट आहे कदाचित तुम्ही पहिल्यांदा बघत असाल इतकी सुंदर प्युअर सिल्कची साडी प्राइस आहे तेरा हजार थर्टीन थाउजंड युनिक अशी साडी आहे साडी शेवटपर्यंत या टाईपने भरलेली येईल आणि साडी अगदी शेवट शेवटपर्यंत चेक्सने भरलेली आहे ज्यावेळेस या टाइपच्या सिल्क साडीज आपण अंगावर घेतो तेव्हा साडीचं जे लुक आहे ते अधिक उठावदार येतं साडीची जी प्राइस आहे मैत्रिणी ती आहे तेरा हजार थर्टीन थाउजंड त्यानंतर मैत्रिणीनं तुम्हाला तुमच्या लग्नासाठी वेडिंगसाठी किंवा सुंदर एखादी येल्लो आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आपल्याकडे असावं पण ते अधिक सुंदर असावं तर अशी इच्छा असेल तर ही जी साडी आहे ती अगदी बेस्ट आहे साडीची प्राइस आहे आठ हजार दोनशे एट थाउजंड टू हंड्रेड सुंदरपैकी प्युअर कांजीवरम सिल्क आहे साडीची जी बॉर्डर आहे ती खूप रेखीव आहे आणि देखील अतिशय डिफरंट आहे ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू एंड तुम्हाला या टाईपने मिळेल साडी शेवटपर्यंत अगदी भरीव आहे या टाइपची साडी आहे प्राइस आहे एट थाउजंड टू हंड्रेड आणि लिटरली मैत्रिणी नो या टाइपची एक तरी प्युअर कांजीवरम सिल्क ही नक्कीच तुमच्याकडे असायला हवी पिंक आणि डार्क बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे प्राइस आहे नाईन थाउजंड एट हंड्रेड ऑल ओव्हर साडी तुम्हाला प्रॉपर आपण ज्याला नारायण पेठ म्हणतो ती प्युअर नारायण पेठ सिल्क ही आहे जी अगदी जे काट आहे तुम्ही काट जवळ बघा मोरांचे सुंदर काट आहेत बेस्ट असे छानपैकी पिंक काट आहेत ऑल ओव्हर साडीवर मोरांचा बुट्टा आहे त्यामुळे साडीचं जे सौंदर्य आहे ते अधिक आहे साडी स्टार्ट टू एंड तुम्हाला भरलेली येणार आहे प्राइस आहे नाइन थाउजंड एट हंड्रेड युनिक कॉम्बिनेशन मध्ये या साडीचं जे लुक आहे ते कन्सिडर होतं ज्यावेळेस या टाईपची प्युअर कांजीवरम सिल्क जिचा कलर अगदी हो डार्क बॉटल ग्रीन आणि पिंक आहे रेड नव्हे कारण की काठांना विशेष महत्व असतं आणि मैत्रिणी या टाइपची जेव्हा साडी आपण अंगावर घेतो तेव्हा लुक जे आहे ते अतिशय छान येतं रिच येतं प्राणी जो ब्लाऊजचा कलर आहे तो देखील चमकदार आहे साडीची प्राइस आहे नाईन थाउजंड एट हंड्रेड त्यानंतर सुंदर सुंदरपैकी डार्क मरून कलर आणि सुंदर असं गोल्डन पोपटी कलरचं कॉम्बिनेशन आहे कारण तुम्ही ही जो कलर आहे तो बघू शकता प्युअर सिल्कमध्ये सगळेच कलर हे वेगळे दिसतात कारण सिल्कला इतकी चमक असते की त्यामुळे लुक्स जे आहे ते हाय येतं रिच येतं ऑल ओव्हर साडी स्टार्ट टू तु एंड तुम्हाला संपूर्णपणे या टाईपची मिळणार आहे साडीची प्राइस आहे आठ हजार दोनशे एट थाउजंड टू हंड्रेड युनिक अशी साडी आहे ज्या या टाईपची प्युअर सिल्कची फोफटी आणि लाल रंगाची साडी आपण अंगावर घेतो तेव्हा लुक जे आहे ते अगदी हाय येतं युनिक येतं आणि त्यामुळे या टाईपची एक तरी प्युअर सिल्कची जी साडी आहे ती आपल्याकडे असावी ज्यामुळे आपलं लुक हे रिच जाईल छान जाईल आणि युनिक येईल व्हिडिओची सगळ्यात शेवटची साडी आहे प्युअर नारायण फेट सिल्क इचे का जे आहेत ते ब्रॉड काट आहेत साडीचा कलर गच्च बॉटल ग्रीन म्हणण्यापेक्षा फिरता बॉटल ग्रीन ज्याच्यामध्ये भरपूर गोल्डन कलर जास्त प्रमाणात मिक्स आहे राणी कलरचं कॉम्बिनेशन आहे सॉरी पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे पिंक कलरचं ब्लाऊज येईल सुंदरपैकी रिच असा पदर येईल ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड संपूर्णपणे या टाईपने भरलेली येईल साडीची प्राइस आहे एट थाउजंड एट हंड्रेड शेवटपर्यंत भरलेली आणि साडीचं जे अतिशय रिच आहे साडीची प्राइस आहे आठ हजार आठशे तर मैत्रिणींनो असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला यापैकी कोणतीही साडी घ्यायची असेल तर अगदी तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉलवर कनेक्ट व्हा माझी संपूर्ण टीम आहे तुम्ही आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करून साडी दाखवून देऊ घरी आल्यावर वाटले की ताई साडी प्युअर नाही नाहीये तर हंड्रेड पर्सेंट तुमचे पैसे मी रिटर्न करेल कारण ऑनलाइनचं माझं काम नाहीच आहे प्रॉपर शॉप आहे इंदौरला दोन शॉप आहेत साडी अँड ज्वेलरी आणि याच मैत्रिणींनो जर आता याच्यावर मी जितकीही ज्वेलरी घातली आहे लाइक हा मोठा सुंदर कॉईन हार त्यानंतर ही छान अशी मोहन माळ मंगळसूत्र सुंदरपैकी इयरिंग्स हे संपूर्ण तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि या प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी आहे सगळ्यांची प्राइस अगदी हजार रुपयाच्या आत आहे पण दागिने हे खूप सुंदर आहेत छान आहेत प्रॉपर पूर्ण सेटअप घ्यायचं आहे तर नक्की या व्हिडिओ कॉलवर कनेक्ट व्हा आणखी सुंदर सुंदर लॉट्स ऑफ दागिन्यांचं कलेक्शन जे आहे ते माझ्याकडे अवेलेबल आहे तर याच्यातली कोणतीही साडी मागवायची असेल तर नक्की कनेक्ट व्हा सीओडी माझ्याकडे अवेलेबल नाही आहे मी अगदी खणखणीत सांगते ब्लॉगमध्येच की माझ्याकडे सीओडी अव्हेलेबल नाही आहे तुम्ही मला कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता तुमचं पेमेंट आलं की विदिन अ पाच मिनिटात तुम्हाला बिल येईल आणि आमच्या सप्तशृंगी मधून तुमची जी साडी आहे ती ट्रॅव्हल करायला निघेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल ब्लॉग आवडला असेल लग्न ठरलं असेल अजून साड्यांचं सा कलेक्शन बघायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा भेटा पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघाय ते करून थँक्यू सो मच